बीड जिल्ह्याची जिल्हा परिषद कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराने गाजत असतानाच आणखी एक प्रकरण पुढे आले. लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी गोवर्धन सोपानराव डोईफोडे या लाचखोर अधिकाऱ्याला 5,000 रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडलंय. आज दुपारी 12:15 वेळेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडलंय. राजाभाऊ भोसले या कर्मचाऱ्याकडून बदलीच्या संदर्भात 10,000 रुपयाची मागणी करून 5,000 रुपये घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एकूणच जिल्हा परिषद कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराने गाजत असताना एकीकडे जिल्हा परिषद सदस्य आणि आता अधिकारी यामुळे बीडची जिल्हा परिषद ही भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय अशी सर्वसामान्यातून भावना व्यक्त केली जाते. यामध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी तक्रारदार श्री राजाभाऊ भोसले राहणार विडा तालुका केज यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती की ते मादळमोई येथे फार्मासिस्ट म्हणून नोकरीला होते, परंतु ते कंत्राटी होते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते आणि त्यांची बदली तिथं रेग्युलर पोस्टिंग झाल्यामुळे त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांना पाथरुडी येथे बदली पाहिजे होती, माजलगाव तालुक्यामध्ये पाथरुडी येथील PSC ला बदली मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला. तर ती बदली त्या ठिकाणी करण्यासाठी आरोग्य अधिकारी श्री गोवर्धन डोईफोडे यांनी त्यांच्याकडे 10,000 रुपयाची मागणी केली अशी त्यांनी तक्रार आमच्याकडे 4 ऑगस्टला दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मग आपण मागणी खात्री केली आणि 5,000 रुपये ते तडजोडी अंतर त्यांनी घेण्याचे ठरवलं. मग आपण लाचेचा सापळा आज आयोजित केला असता त्यांना त्यांच्या कार्यालयात तक्रारदार भोसले यांच्याकडून 5,000 रुपये घेतले आणि कार्यालयातून बाहेर जात असताना त्यांना आपण जिल्हा परिषद समोरच रंगेहात पकडलेला आहे.